नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण भाजपचे वरिष्ठ नेते संजयजी केळकर साहेब जे ठाणे शहर विधानसभा क्षेत्रामध्ये सलग 3 वेळा आमदारकी पदावरती निवडून आलेले आहेत, मोठा मताधिक्याने निवडून आलेले आहेत। आज आपण त्यांच्यासोबत आजची चर्चा करणार आहोत। सर, आपलं नवराष्ट्रमध्ये सहर्ष स्वागत आहे। नमस्कार। आपण आपल्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत कशाप्रकारे कार्य करत आहात, तसेच या विभागामध्ये आपल्याला इतक्या मोठ्या मताधिक्याने आपण निवडून येता, त्याबद्दल पण सर काय सांगाल? खरं म्हणजे जी आपण माझी सुरुवात जी आहे ती इमर्जन्सी जेव्हाला आणली, मॅडम इंदिरा गांधीने या देशावर इमर्जन्सी आणली, लोकशाही धोक्यात आली, हुकूमशाही प्रस्थापित झाली, लाखो लोकांना जेलमध्ये टाकलं। मी त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो आणि असं आव्हान तरुणांना केलं गेलं की आपल्याला लोकशाही पुन्हा प्रस्थापित केली पाहिजे आणि त्याच्याकरता तरुणांनी या सगळ्या चळवळीमध्ये यायला पाहिजे। मी सिडनेम कॉलेजमध्ये होतो, जे आशिया खंडातलं नंबर 1चं कॉलेज आहे। त्या ठिकाणी मग मी शेवटच्या वर्षाला असताना या चळवळीमध्ये आलो आणि या चळवळीमध्ये मग आल्यानंतर आजपर्यंत हे काम करत राहिलो। मग राजकीय असेल, सामाजिक असेल, निरनिराळे उपक्रम, निरनिराळे कामं, आणि माझी प्रेरणा जी होती तो लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे आणि लोकांचं राज्य असलं पाहिजे या प्रेरणेने मी काम करत असल्यामुळे अखंडपणे, म्हणजे भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 साली झाली, त्या स्थापनेलाही मी साक्षीदार आहे आणि त्यानंतरचा हा सगळा कालखंड जो आहे तो मी अतिशय लहान वयामध्ये आल्यामुळे हा कालखंडामध्ये बघत आलो, काम करत आलो आणि जे जे म्हणून मला चांगलं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आलो। या प्रभागामध्ये, या क्षेत्रामध्ये, ठाणे शहर विधानसभा क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबवत असतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं म्हणजे मी ज्याला म्हणता येईल अस्सल राजकारणी नाही आणि त्याच्यामुळे मी 90-95% समाजकारणच जास्ती करण्याचा माझा एक कयास असतो। विधायक काम आणि आपण समजा आज मी आमदार आहे, पहिली टर्म माझी विधान परिषदेमध्ये पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून होती, आता 2 टर्म जे आहे ते मी या शहराला रिप्रेझेंट करतो। माझ्या या आमदारकीचा उपयोग जो आहे तो गरीबातल्या गरीब माणसाला किंवा समस्याग्रस्त माणसाला झाला पाहिजे याच्याकरता मी प्रयत्न करत आलो। त्याचबरोबर हे शहर जे आहे ते ऐतिहासिक शहर आहे, आपण जसं सांस्कृतिक शहर म्हणतो ठाण्याला, या मातीत माझा जन्म झाला आहे, त्याच्यामुळे मी या ठाण्यासाठी, या ठाण्यातल्या लोकांसाठी काही देणं लागतो आणि त्या अनुषंगाने देखील हे ऐतिहासिक शहर आहे तर याची जपणूक राहिली पाहिजे। ऐतिहासिक शहराच्या ज्या आपला ठेवा आहे या ठेव्याची जपणूक पुढच्या पिढ्यांपर्यंत गेली पाहिजे, नाहीतर असं होईल की हे शहर जे आहे ते टॉवरचं शहर आहे की काय असं लोकांना वाटायला लागेल आणि त्याच्यामुळे या शहरामध्ये जे ऐतिहासिक गोष्टी आहेत, मग अशोक स्तंभ असेल, ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला हा अशोक स्तंभ उभारला गेला, गेली 28 वर्ष हा अशोक स्तंभ जो आहे तो कोलबडून पडला होता एका ट्रकच्या धडकेने, त्यानंतर त्या ठिकाणी ती खूण जी आहे ती पुसली गेली। मी आमदार झाल्यानंतर पाठपुरावा केला आणि आज आपण बघितलं तर कोर्टनाक्याच्या इथे अशोक स्तंभाचा चौक जो आहे तो संविधान चौक म्हणून अतिशय सुंदर पणे उभा आहे। ही ऐतिहासिक ठेवा आहे आमचा। टाऊन हॉल असेल किंवा रेल्वेचं इंजिन, देशामधली पहिली रेल्वे जी आहे ती बोरीबंदर ते ठाणे सुरू झाली, म्हणजे केवढा मोठा हा आमचा ठाण्याच्या सगळ्या नागरिकांना जो आहे अभिमानास्पद गोष्ट आहे। तर या रेल्वेचं इंजिन स्टेशनसमोर आलं पाहिजे, पुढच्या पिढीला माहिती मिळाली पाहिजे आणि त्याच्यामुळे खूप प्रयत्न केल्यानंतर तिसरे जेव्हा रेल्वेमंत्री पियुष गोयल होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्याला मला यश मिळालं आणि आज आपण जर बघितलं तर रेल्वेचं इंजिन त्या ठिकाणी उभं आहे। या ठिकाणी जसा आत्ता जी जेल आहे, ठाणा जेल हा ऐतिहासिक किल्ला होता, पोर्तुगीजांचं राज्य होतं, 200-250 वर्ष ठाण्यावर त्यांनी राज्य केलं, तर या किल्ला जो आहे तो मुक्त झाला त्यानंतर मराठ्यांनी त्या ठिकाणी सैन्य पाठवून पेशव्यांच्या काळामध्ये, आणि त्या किल्ल्यामध्ये अनेक क्रांतिकारकांना देखील सजा झाली, फाशीची शिक्षा झाली, स्वातंत्र्यवीर त्या ठिकाणी एक दिवस मुक्कामाला होते, वासुदेव बळवंत फडकेपासून ते किल्ल्याला एक जाज्वल्य असा इतिहास आहे। म्हणून आत्ता सध्या आम्ही त्या जेल जरी असलं तरी फाशी गेट जसेच्या तसं आहे आणि त्याच्या पलीकडचा जो परिसर आहे त्या ठिकाणी एक सुंदर असं स्मारक उभारण्याचं काम आम्ही करतो आहोत। शासनाची आहे मदत,
DPDC-ची त्याच्याकरता फार मोठी मदत आहे आणि ते पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून ज्या म्हणून आमच्या या ऐतिहासिक खुणा आहेत त्या आम्ही जपल्या पाहिजेत, तो ठेवा म्हणून आम्ही ठेवला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने देखील मी हे काम जे आहे ते करण्याचा प्रयत्न करत असतो. विविध उपक्रमांचं देखील आपण जे विचारलं, हे शहर जसं सांस्कृतिक शहर आहे तर या ठिकाणी अनेक रसिक श्रोते आहेत. आम्ही रामभाऊ माळगे हे एक आदर्श लोकप्रतिनिधी होते, त्यांचं स्मारक हे वैचारिक व्यासपीठ म्हणून आपण उभं करावं अशा प्रकारची कल्पना 38 वर्षापूर्वी आम्ही तरुणांच्या मनामध्ये आली आणि आम्ही त्या ठिकाणी रामभाऊ माळगे स्मृती व्याख्यानमाला सुरू केली. आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमातून ठराविक दिवशी 8 जानेवारी ते 14 जानेवारी आणि ठराविक वेळेला ही व्याख्यानमाला भव्य पटांगणावर होते. आणि याच्यामध्ये मला सांगायला आनंद वाटतो की या सगळ्या इंटरनेटच्या आणि चॅनलच्या जमान्यामध्ये देखील लोक भरभरून येतात. 7 दिवस ज्ञान, मनोरंजन, प्रबोधन या तिन्ही प्रकारे त्या ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून आजपर्यंत जवळजवळ 255 विविध विषयावरचे, राजकीय, सामाजिक, शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, अध्यात्म, आरोग्य, विविध विशेष सामाजिक काम करणारी व्यक्तिमत्व किंवा पत्रकारिता, अनेक विषयावर जवळजवळ 255 वरती त्याच्यामध्ये अधिकृत अतिशय ज्याला म्हणते अथॉरिटीने बोलणारे असे वक्ते पण येऊन गेले. तसंच या ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेली 44 वर्ष आम्ही स्कूल वाईज क्रिकेट टुर्नामेंट घेतो. आणि मला आनंद वाटतो की आता अजिंक्य राहणेसारखा जो अनेक वर्ष आपल्या या टीममध्ये खेळतो आहे, जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, असे खेळाडू देखील या टुर्नामेंटमध्ये 4-4 वर्ष खेळलेले आहेत. आणि आत्तापर्यंत 750 खेळाडू हे फर्स्ट क्लास क्रिकेट, नॅशनल क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेट, रणजी ट्रॉफी याच्यामध्ये खेळत आहेत, चमकलेले आहेत. आणि त्याच्यामुळे क्रीडा या क्रिकेटसाठी ठाणे जिल्ह्याचं योगदान जे आहे ते या आमच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून देखील होतं आहे. असे अनेक उपक्रम आपल्याला सांगता येतील. राज्यभरामध्ये गडकिल्ल्यांच्यासाठी त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि ते संवर्धनाकरता जी आमची सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून संस्था आहे त्याचा मी कार्याध्यक्ष आहे. आणि या माध्यमातून गड संवर्धन, गडाची सुरक्षा, गडामध्ये सुविधा आणि त्याचं संवर्धन आपण ठेवलं तर आणि तरच आपलं जे दैवत आहे आपण देव मानतो अशा राजा शिवछत्रपती महाराजांचा विचार, त्यांचा पराक्रम, त्यांचा शौर्याचा इतिहास जो आहे तो या गडकिल्ल्याच्या संवर्धनावर आहे. त्याचं संवर्धन होण्याकरता तरुणांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला पाहिजे, याच्याकरताही आम्ही हा उपक्रम जो आहे तो चालू ठेवला आहे. आणि त्याच्यामुळे आपण जे म्हणालात की विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांशी जोडलं गेलं पाहिजे आणि याच्याकरता हे विधायक काही कामं जी आहेत ती आपण केली पाहिजेत आणि ती देखील अनेक क्षेत्रामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. सर, आपण याचबरोबर जी रस्त्यावरती राहणारी मुलं आहेत किंवा जी हरवलेली मुलं आहेत त्यांच्या देखील, त्या मुलांना देखील त्यांच्या आईवडिलांपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक उपक्रम राबवतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? आमचं समतोल फाउंडेशन म्हणून संस्था आहे की ज्याच्याशी मी आता 14 वर्षापासून जोडलेला आहे. ही संस्था 18 वर्षापूर्वी विजय जाधव नामक एक चळवळ्या माणसाने सुरू केली की त्याने आहे ती नोकरी सोडून पूर्ण वेळ याच्याकरता झोकून दिलं. आज या संस्थेमध्ये मी अनेक वर्ष जोडला आहे. देशभरामधनं जी मुलं पळून येतात, निरनिळी कारणं असतात, मुंबईमध्ये पळून येतात आणि ती जर वेळीच त्यांच्यावर जर काउन्सिलिंग केलं नाही आणि वेळीच जर त्यांना आपण आपल्याकडे आणलं नाही तर उद्याची गुन्हेगार देखील होऊ शकतात, ट्रॅफिकिंग देखील होऊ शकतं, त्यांच्या माध्यमातून ड्रग्सचा व्यापार देखील होऊ शकतो, अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून त्यावेळेलापासून या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून एक टेम्पररी शेल्टर की ज्या मुलं अशा प्रकारे लांब पल्ल्याच्या गाडीतून निरनिळ्या राज्यामधनं पळून येतात तर त्या ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर्स त्यांना कन्व्हिन्स करतात, त्यांचं काउन्सिलिंग करतात, त्यांना घेऊन येतात, त्यांची मेडिकल आम्ही करतो, त्याच्या सर्व एंट्रीज आम्ही पोलीस स्टेशन आणि इथे करतो. आणि त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्ही शोध घेतो की ते कुठून आले, त्यांचे आईवडील कोण आहेत, कारण जेव्हा पळून येतात तेव्हा आईवडील चिंतेमध्ये असतात की कुठे गेला, काय गेला, तर त्यांना आम्ही पूर्ण तयार करून आईवडिलांच्या ताब्यात देतो. 12,000 वर मुलांना
आजपर्यंत आमच्या या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आईवडिलांना त्यांचं हस्तांतर केलेलं आहे, याचं आम्हाला खूप समाधान आहे. समतोल सेवाच्या माध्यमातून आम्ही अन्नछत्र पण चालवतो. या विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजामधल्या विविध घटकांना न्याय देण्याचं काम आणि त्यांना सुविधा देण्याचं काम जे आहे ते हा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. भारतीय जनता पार्टीमार्फत आपल्याला कल्याण लोकसभा या प्रभागावरती प्रभारी म्हणून नेमण्यात आले, तसेच पालघर जिल्हा देखील आपल्या ताब्यामध्ये सर भाजपातर्फे देण्यात आलेला आहे, या संदर्भात आपण काय सांगाल? खरं म्हणजे या पक्षाचा मी स्थापनेपासून एक ज्याला म्हणता येईल की कट्टर आणि आज्ञाधारक सैनिक आहे, त्यामुळे इतक्या वर्षामध्ये माझ्यावर इतक्या प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि ते माझं काम आहे. दिलेली जबाबदारी पहिले संघटना शरण असलं पाहिजे, मग गोव्याची निवडणूक असेल. आत्ता तर मी गुजरातच्या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगितलं गेलं तर मी 1.5 महिना त्या ठिकाणी होतो, तसंच आता कल्याण लोकसभेचा प्रभारी म्हणून देखील काम करतो. अनेक पदांवर मी काम केलं, ठाणे विभागाचं देखील अध्यक्ष म्हणून काम केलं, कोकण विभागाचं देखील संघटक म्हणून काम केलं आणि आता आमदार म्हणून देखील ज्या विविध जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्या जातात. ग्रामीण जिल्ह्यामध्ये माझी विशेष ओढ आहे, कारण जवळजवळ या आदिवासी ग्रामीण जिल्ह्यामध्ये आज जरी तो पालघर जिल्हा झाला असला तरी पूर्वी तो ठाणे जिल्हा होता आणि त्याच्यामुळे आमच्या या आदिवासी वनवासी क्षेत्रामध्ये दुर्गम भागामध्ये 30 वर्ष मी अनेक गावामध्ये तालुक्यामध्ये फिरलेलो आहे, तर त्या ठिकाणची माझ्यावर जबाबदारी आहे आणि त्या ठिकाणी शेवटी एक टीमवर्क आहे. आपला विचार घेऊन आणि आपलं निवडणूक चिन्ह घेऊन काम करणं आणि आपल्या विविध विचारांशी अनेक लोकांना लाखो लोकांना जोडणं हे जोडण्याचं काम देखील मी करत असतो. जी जबाबदारी येईल ती जास्तीत जास्त त्याच्यामध्ये झोकून देऊन काम करणं अशा प्रकारची आम्हाला शिकवण आहे. सर धन्यवाद, नवराष्ट्राशी आपण बोलला त्याबद्दल. आपल्यासोबत होते ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय केळकर, कॅमेरामन सय्यद अमोल कदम, ठाणे.